राम राम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया मित्रांनो बऱ्याचशा बाजार समितीत हे कापसाचे दर हे वाढायला लागले आहे बघूया काल कोणत्या बाजार समितीत कापसाला किती बाजारभाव मिळाला तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो उमरेट जिल्हा नागपूर या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव मिळाला हे नऊ हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर होता आठ हजार पाचशे व कमीत कमी दर होता आठ हजार तीनशे दहा रुपये प्रति क्विंटलपर्यंत पुढची बाजार समिती आहे राळेगाव सर्वाधिक बाजारभाव या ठिकाणी होता नऊ हजार शंभर रुपये कमीत कमी दर मिळाला आहे आठ हजार तीनशे रुपये व सर्वसाधारण दर आहे आठ हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची पुढील बाजार समिती आहे आष्टी जिल्हा वर्धा सर्वाधिक बाजारभाव या ठिकाणी आहे आठ हजार नऊशे दहा रुपये कमीत कमी दर होता आठ हजार शंभर रुपये व सर्वसाधारण दर मिळाला आहे आठ हजार तीनशे दहा रुपये प्रति क्विंटल पर्यंत त्यानंतरची पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा सर्वाधिक बाजारभाव या ठिकाणी आहे नऊ हजार एकशे पंच्याऐंशी रुपये कमीत कमी दर होता आठ हजार तीनशे रुपये व सर्वसाधारण दर मिळाला आहे आठ हजार पाचशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल पर्यंत त्यानंतरची पुढील बाजार समिती आहे अकोट जिल्हा अकोला सर्वाधिक बाजारभाव या ठिकाणी मिळाला आहे नऊ हजार तीनशे पंधरा रुपये कमीत कमी दर होता आठ हजार तीनशे रुपये व सर्वसाधारण दर मिळतोय आठ हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पर्यंत दर होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले महाराष्ट्रातील काही बाजार समित त्यांचे कापूस बाजार तुमच्या जिल्ह्यात तुमच्या तालुक्यात कापसाला किती बाजारभाव मिळतोय ते कमेंटमध्ये अवश्य काढा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आणलेला असा तर चॅनलला कृपया सबस्क्राईब करून बेलबटन अवश्य दाबा धन्यवाद